विधानसभा निवडणुकीची रणधुमाई सध्या सर्वत्र सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील व महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये तिहेरी लढत पाहावयास मिळणार आहे. भाजपा शिवसेना युतीचे संजय धोटे, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सुभाष धोटे, शेतकरी संघटना पक्षाचे संसदपटू म्हणून नावाजलेले वामनराव चटप यामध्ये लढत होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या विधानसभेत 13 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि 13ही उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. काँग्रेसमधील जिल्हा परिषद सदस्य असलेले गोदरूजी जुमनाके यांनी गोंडवाना गणतंत्र पार्टीकडून निवडणूक लढवीत आहेत. या विधानसभेत आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, तेव्हा समाज कोणाला मत देणार ही येणारी वेळच ठरवणार आहे. विधानसभेत मतदार या तिहेरी लढतीत आपला उमेदवार निवडणार आहात, तेव्हा या विधानसभेतील सुज्ञ मतदार असून विकास साधणारा नेता, सामान्य जनतेची जाण असणारा नेता, सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या नेत्यांची निवड करणार आहात. तिहेरी लढतीत कोण बाजी मारेल हे येणारे वेळच ठरवणार आहे. ही निवडणूक मोठ्या चुरशीची होत असल्याचे मत या विधानसभेत जाणकार व्यक्त करीत आहेत. अशा पद्धतीची भावना निर्माण झाली आणि त्या अनुषंगाने तशाच भावना सर्वांनी व्यक्त केल्या आणि म्हणून आम्ही आज आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आम्ही आणि त्यांच्या अनुसार त्यांच्या भावनांची कदर करून आम्ही असा आम्ही निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की या निवडणुकीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीला सक्रियतेनं थेट अशी मदत करण्याचा आम्ही उमेदवाराला त्या निर्णय आम्ही या सर्वांच्या संमतीने या ठिकाणी घेतलेला आणि काही कार्यकर्ते आमच्या चंद्रपूरला आम्ही रात्री आमचा निर्णय झाला उशिरा 12-1-2 वाजता भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत या संदर्भाने चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं का तुमच्या ज्या या भागातली जे विकासाची कामं आहेत, इतर जे काही कामं आहेत त्या कामाच्या दृष्टिकोनातून आम्ही तुमच्यासोबत राहू, तुमच्या कार्यकर्त्यांसोबत राहू आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही सक्रिय सहभाग घ्यावा अशा पद्धतीची त्यांनी आमच्याकडे अपेक्षा व्यक्त केली. प्रतिनिधी मनोज गोरेसह आधार न्यूज कोरपणा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.